हेलो, गुड मॉर्निंग, हाउ आर यू ऑल ऑफ यू? ओके, टुडे वी स्टार्ट फ्रॉम पेज नंबर 16, एंड्रोक्लीज एंड द लायन, यूनिट नंबर 1.2, पैसेज नंबर 3. नाउ लिसन केयरफुली. पैसेज नंबर 3, आई विल रीड द होल पैसेज. पैसेज नंबर 3. नाउ ऑल्दो एंड्रोक्लीज हैड थस रन अवे, ही वॉज नॉट अ कॉवर्ड. ही टुक शेल्टर इन अ फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाइल्ड बीस्ट दैट रोम द फॉरेस्ट. ही डिड नॉट माइंड दैट ही हैड नो रूफ ओवर हिज हेड. ही वॉज हैप्पी दैट ही वॉज फ्री एज अ बर्ड टू गो वेयर एवर ही विश्ड. येस्टरडे वी सॉ दैट द एंड्रोक्लीज एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ द क्रुएल मास्टर. काल आपण असं बघितलं की एंड्रोक्लीज त्याच्या क्रूर मालकापासून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याने स्वतःची सुटका करून घेतली. एस्केप मीन्स सुटका करून घेणे, पळून जाणे. ही एस्केप्ड, सुटका करून घेतली फ्रॉम द क्लचेस, म्हणजे त्याने ज्याला जे दाबून ठेवलेलं होतं त्याच्यातून त्याने त्याची सुटका करून घेतली. नऊ, पॅसेज नंबर 3. नऊ ऑल्दो अँड्रोक्लीज हॅड धस रन अवे, ही वॉज नॉट अ कॉवर्ड. ही रन अवे फ्रॉम हिज क्रुएल मास्टर. ही रन अवे फ्रॉम हिज क्रुएल मास्टर. तो त्याच्या दुष्ट मालकापासून सुटका करून घेण्यात यशस्वी झाला. ही वॉज नॉट अ कॉवर्ड. कॉवर्ड म्हणजे भित्रा. नाउ लिसन, कॉवर्ड, वन हू गेट्स इझिली अफ्रेड, सहजपणे घाबरणारा. वन हू गेट्स इझिली अफ्रेड, जो सहज घाबरतो त्याला म्हणतात कॉवर्ड. बट अँड्रोक्लीज वॉज नॉट अ कॉवर्ड, तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन द फॉरेस्ट. आफ्टर ही रन अवे इन द फॉरेस्ट, ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने जंगलामध्ये आश्रय घेतला. फॉरेस्ट म्हणजे जंगल. त्याने जंगलामध्ये आश्रय घेतला, आश्रयाला तो आला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड मीन्स ही वॉज अ मोस्ट डेअरिंग पर्सन. तो घाबरणारा नव्हता, तो अतिशय शूरवीर होता. सो दॅट ही वॉज नॉट अफ्रेड, म्हणजे तो घाबरला नव्हता. कोणाला? वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली जनावर, जंगली श्वापद. वाईल्ड म्हणजे जंगली, बीस्ट म्हणजे जनावर किंवा श्वापद. जंगलात राहणाऱ्या जनावरांना तो घाबरत नव्हता. दॅट रोम द फॉरेस्ट, रोम मीन्स वॉन्डरिंग हिअर अँड देअर. जंगलात भटकणारे जे जंगली श्वापद प्राणी आहेत त्यांना तो घाबरला नव्हता, घाबरत नव्हता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओवर हिज हेड. ही डिड नॉट माइंड म्हणजे त्याला चिंता नव्हती, त्याला काळजी नव्हती. दॅट ही हॅड नो रूफ. रूफ म्हणजे राहायला छप्पर असणे, छत असणे. इथे रूफचा अर्थ आहे छत किंवा छप्पर. बट ऑन द कॉन्ट्ररी वी टूक हिअर द मिनिंग ऑफ रूप इज राहायला घर असणे किंवा झोपायला काहीतरी सहारा असणे. नो रूफ म्हणजे त्याला राहायला कुठल्याही प्रकारचा सहारा नव्हता, छत नव्हतं ओवर इज हेड. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेअर एवर ही विस्ट. ही वॉज हॅपी बिकॉज ही रॅन अवे फ्रॉम हिज क्रुएल मास्टर. तो आनंदी का होता? तर त्याची तिथून सुटका झालेली होती. ही वॉज फ्री ॲज अ बर्ड, पक्षाप्रमाणे तो इकडे तिकडे जायला स्वतंत्र होता, मुक्त होता. टू गो व्हेअर एवर ही विश, त्याला पाहिजे तिथे त्याच्या मनासारखं तो केव्हाही जाऊ येऊ शकत होता. सो दॅट ही वॉज हॅपी बिकॉज ही वॉन्टेड टू गो व्हेअर एवर ॲज फ्री ॲज बर्ड, स्वतंत्र मुक्त पक्षाप्रमाणे. जसा पक्षी इकडून तिकडे केव्हाही कुठेही जाऊ शकतो, तसा अँड्रोक्लीज हा आता मुक्त झालेला होता, स्वतंत्र झालेला होता. नऊ, पॅसेज नंबर 4. नाउ नेक्स्ट पॅसेज, आय विल रीड द होल पॅसेज. पूर्ण पॅसेज वाचतोय. नाउ लिसन केअरफुली. वन डे ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीईंग हिम. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअर्ड. In fact, it looked at him piteously as if it was in great pain.
Now what happened? When he came into the forest, he had no roof on his over. Then what happened next? तो जंगलात आला, त्याला राहायला काही नव्हतं. नंतर काय घडलं? व्हॉट हॅपन देन? वन डे व्हाईल ही वॉज इन द फॉरेस्ट, ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, तो जंगलामध्ये फिरत असताना काय झालं? ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. सडनली म्हणजे अचानकपणे, तो अचानकपणे केम फेस टू फेस, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. अचानक तो एका सिंहासमोर येऊन उभा राहिला. सडनली म्हणजे अचानकपणे त्याला त्याची भेट एका सिंहाशी झाली. देन व्हॉट हॅपन? आपल्यासमोर कधी सिंह आला तर आपण किती घाबरून जाऊ एकदम, तसं त्याला झालं. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टर्न अँड फ्ली. हिज फर्स्ट रिॲक्शन म्हणजे त्याची पहिली क्रिया अशी होती, ही वॉन्टेड टू गो रन अवे फ्रॉम द लायन. ही वॉज टर्न अँड फ्ली. हिज फर्स्ट रिॲक्शन म्हणजे त्याची पहिली प्रतिक्रिया अशी होती की तो वळून पळून जाणार होता. फ्ली म्हणजे पळून जाणे, बघा इथे फ्ली FLEE, रन अवे, एस्केप, पळून जाणे. फ्ली म्हणजे पळून जाणे. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीईंग हिम. वेन ही केम फेस टू फेस विथ अ लायन, हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. जेव्हा तो त्याच्यासमोर एकदम सिंह आला तेव्हा तो एकदम घाबरला. त्याची पहिली प्रतिक्रिया होती की आपण इथून पटकन निघून जावे, पळून जावे. बट ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड, लायन वॉज स्टील देअर. त्याने त्याच्या लक्षात असं आलं की लायन तिथून हलत नाही आहे, सिंह तिथून जो बसलेला आहे तिथून तो अजिबात हलत नाही. मूड म्हणजे हलणे, हालचाल करणे. ऑन सीईंग हिम, अँड्रोक्लीजला पाहिल्यावर लायनने कुठल्या प्रकारची हालचाल केली नाही. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअर्ड. ग्रोल्ड म्हणजे गुरगुरणे, GROWLED. ग्रोल्ड म्हणजे काय? गुरगुरणे. सिंहाने कुठल्याही प्रकारची गुरगुर केली नाही. नॉर रोअर्ड, रोअर्ड म्हणजे गर्जना करणे, किंवा तो कुठल्या प्रकारची त्याने गर्जना केली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. लॉयन लुक्ड ॲट द अँड्रोक्लीज विथ पिटियसली. पिटियसली म्हणजे काय? नॉ लिसन यर, पिटियसली इन अ पिटियस मॅनर्स, करुणा वेदनेने म्हणजे करुणादर्शक वेदनेने त्याने त्याच्याकडे बघितले. पीटीएसली करुणाजनकपणे, दुःखद भावनेने त्याने त्याच्याकडे बघितलं. PITEOUSLY, पीटीएसली इन अ पीटीएस मॅनर्स, करुणाजनक दृष्टीने सिंहाने त्याच्याकडे बघितलं. ही वॉन्टेड टू हेल्प, लायन्स वॉन्टेड टू हेल्प. देन व्हॉट हॅपन? सी नेक्स्ट पॅसेज, पुढचा पॅसेज बघा. अँड्रोक्लीज पॉज्ड, देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन, स्टेप बाय स्टेप. द लायन मोन्ड अँड व्हिम्पर्ड, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सेम टू से. जेव्हा अँड्रोक्लीज एकदम अचानक सिंहासमोर आला तेव्हा त्याला इथून पळून जावं असं वाटलं. बट वेन द लायन सी द अँड्रोक्लीज, द लायन वॉज नॉट मूव्ड. लायन, सिंहाने कुठल्या प्रकारची हालचाल केली नाही. अँड्रोक्लीजला त्याच्या नजरेमध्ये करुणा दिसली. देन व्हॉट हॅपन? अँड्रोक्लीज पॉज, पॉज म्हणजे थांबला, काही वेळ तो थांबला. पॉज म्हणजे थांबणे. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन, स्टेप बाय स्टेप. मूव्ड व्हेरी कॉशियसली म्हणजे अतिशय सावधपणे तो एकी पाऊल सिंहाकडे जात राहिला. मूड व्हेरी कॉशियसली म्हणजे सावधपणे. कॉशियसली CAUTIOUSLY, कॉशियसली म्हणजे सावधपणे. इथे अर्थ दिलेला आहे बघा, कॉशियसली, व्हेरी केअरफुली, अतिशय सावधपणे. अँड्रोक्लीज मूड टुवर्ड्स द लायन व्हेरी कॉशियसली, स्टेप बाय स्टेप. अँड्रोक्लीज अतिशय सावधपणे सिंहाकडे एक एक पाऊल टाकत पुढे गेला. द लायन मोन अँड व्हिम्पर्ड, MOANED, मोन, मेड पेनफुल साऊंड्स. द लायन मोन अँड व्हिम्पर्ड. मोन, MOAN, मोन. मोन म्हणजे कणला, विव्हळला. लायन मोन मेड पेनफुल साऊंड म्हणजे कणला तो. द लायन मोन
एंड विम्पर, WHIMPERED, विम्पर्ड, क्राइड पेनफुली। आकांताने ओरडला, विम्पर म्हणजे काय, आकांताने ओरडला किंवा हुंदके देत बोलला असं त्याच्या लक्षात आलं, तो बोलतोय विम्पर्ड, क्राइड पेनफुली, दुःखद अशा आवाजात तो ओरडला, विम्पर्ड, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से। त्याच्या डोळ्यामध्ये असं दिसत होतं की लायनला मदतीची गरज होती, सिंहाला मदतीची गरज होती असं त्याच्या डोळ्यातनं वाटत होतं। देन वेन अँड्रू क्लीज ड्रीव नियर, द लायन लोअर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ। देन अँड्रू क्लीज सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड, सोअर अँड स्वोलन। द अँड्रू क्लीज ड्रीव नियर मीन्स अँड्रू क्लीज वेन नियर द लायन, अँड्रू क्लीज हळू त्या सिंहाजवळ गेला, द लायन लोअर्ड इट्स हेड, सिंहाने आपली मान खाली केली, खाली घातली, अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ, आणि त्याने त्याचा पाय, लिक म्हणजे चाटणे, LICK, लिक म्हणजे काय, चाटणे, सिंहाने त्याचा पाय चाटायला सुरुवात केली, अँड्रोक्लीसचा नाही, त्याने स्वतःचाच पाय चाटायला सुरुवात केली। देन अँड्रोक्लीस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड, सोअर अँड स्वोलन। अँड देन अँड्रोक्लीस लिसन, दॅन ही सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड, जे सिंहाच्या पायाला जखम झाली होती, वुंडेड म्हणजे जखम झाली, त्याचा पंजा, पॉ म्हणजे पंजा, पायाचा पंजा, PAW, पॉ म्हणजे पायाचा पंजा, त्याच्या पंजाला जखम झालेली होती, सोर म्हणजे तो दुखरा झालेला होता, त्याचा पंजा जो आहे तो दुखत होता, अँड देन स्वोलन, स्वोलन म्हणजे सुजणे, त्याचा पंजा सुजला पण होता। देन व्हॉट हॅपन, ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लीज नोटिस दॅट अ बिग थॉर हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज, सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लीज। ऑन अ क्लोजर लुक म्हणजे जवळ गेल्यावर असं दिसलं, जवळ जाऊन त्याने बघितल्यावर काय दिसलं, व्हॉट डीड द अँड्रोक्लीज सी, अँड्रोक्लीज सी सी अँड्रोक्लीज सॉ दॅट, अँड्रोक्लीज नोटिस दॅट अ बिग थॉर्न, थॉर्न म्हणजे काटा, TH ORN, थॉर्न म्हणजे काय, काटा, एक मोठा काटा, हॅड अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज, पियर्स म्हणजे घुसणे, PIERCED, पियर्स म्हणजे काय, घुसणे, वन ऑफ द लायन्स टोज, लायनच्या सिंहाच्या एका पायाच्या पंजामध्ये त्याला एक मोठा काटा घुसलेला शिरलेला दिसला, सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, DISTRESS, डिस्ट्रेस, डिस्ट्रेस म्हणजे ग्रेट ट्रबल, त्याच्या वेदना, त्याचं दुःख त्याला आता कळलं होतं। व्हाय द लायन डिड नॉट मोन, व्हाय द लायन डिड नॉट मूड, बिकॉज द लायन्स पॉ, बिकॉज इन द लायन्स पॉ देअर वॉज अ बिग थॉर्न पियर्स इन द लायन्स पॉ, त्याच्या सिंहाच्या पायामध्ये एक मोठा काटा घुसल्या असल्यामुळे त्याला अतिशय दुःख वेदना होत होत्या, म्हणून सिंह जागच्या जागेवरून हलत नव्हता। डिस्ट्रेस, DISTRESS, डिस्ट्रेस म्हणजे दुःख, ग्रेट ट्रबल, आता त्याचा सिंहाचा खरा त्रास त्याला कळला, डिस्ट्रेस म्हणजे दुःख, थॉट अँड्रोक्लीज, अँड्रोक्लीजला आता खऱ्या अर्थाने लक्षात आलं होतं की सिंहाला नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे। डिस्ट्रेस, DISTRESS, डिस्ट्रेस, क्लेश किंवा दुःख काय होतं त्याला ते आत्ता कळलं होतं। देन व्हॉट हॅपन नेक्स्ट, समनिंग अप ऑल द करेज, अँड्रोक्लीज स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ, ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ ही टच इट्स स्वोलन पॉ, बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन। समनिंग अप ऑल द करेज, SUMMONING, समनिंग अप मीन्स ट्राईंग टू बी ब्रेव, संपूर्ण धैर्य एकवटून, समनिंग अप म्हणजे ऐकवटणे, समनिंग अप धैर्याने किंवा झिटाईने, संपूर्ण डेअरिंग करून, ऑल द करेज, CORAGE, करेज, करेज म्हणजे धैर्य एकवटणे, समनिंग अप ऑल द करेज म्हणजे संपूर्ण धैर्य एकवटणे झिटाईने, CORAGE, करेज म्हणजे धिटाई नाही,
एंड्रोक्लीज स्ट्रेच हिज हैंड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ, संपूर्ण धैर्य एकवटून, समनिंग अप ऑल द करेज, म्हणजे संपूर्ण धैर्य एकवटून, डेरिंगने त्याने त्याचा हात त्याच्या जखम झालेल्या पंजाकडे नेला हळूहळू. एंड्रोक्लीज स्ट्रेच हिज हँड, स्ट्रेच म्हणजे ताणणे, आपला हात त्याने त्याच्याकडे हळूच पुढे केला, थोडा ताण दिला हाताला. टुवर्ड्स द इंजर्ड पॉ, म्हणजे सिंहाच्या ज्या पायाला, पायाच्या पंजाला जखम झाली होती तिकडे त्याचा हात त्याने नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम, एंड्रोक्लीज थॉट दॅट द लायन कूड अटॅक ऑन हिम, त्याला असं वाटत होतं की सिंह आपल्यावर हल्ला करेल. इफ ही टच इट स्वॉलन पॉ, जर त्याच्या दुखऱ्या पायाला जर हात लावला, पंजाला जर हात लावला, तर सिंह कदाचित हल्ला करू शकेल असं अँड्रोक्लीजला वाटत होतं. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन, बट द लायन सीम, लायन सिंहाला लक्षात असं आलं होतं, सिंहाला असं वाटलं होतं की अँड्रोक्लीज आपल्याला हा मदत करायला आलेला आहे. हिज इंटेन्शन, INTENTION, इंटेन्शन म्हणजे पर्पज, हेतू. अँड्रोक्लीजचा चांगला हेतू सिंहाच्या लक्षात आलेला होता. सो अँड्रो लायन वॉज नॉट अटॅक टुवर्ड्स द अँड्रोक्लीज, आणि म्हणून सिंहाच्या लक्षात असं आलं होतं की हा आपल्यावर, आपल्याला त्रास देणारा नाही, हा आपल्याला मदत करणारा आहे, म्हणून त्याने त्याच्यावर हल्ला केला नाही. नाऊ पेज नंबर, नाऊ टर्न युअर पेज, पेज नंबर फर्स्ट, पेज नंबर एट, पेज नंबर एट, पॅसेज नंबर वन. आता पान नंबर आठ, पहिला पॅसेज बघा. देन व्हॉट हॅपन नेक्स्ट, अँड्रो, आय विल रीड द होल पॅसेज, संपूर्ण मी पहिला पॅरेग्राफ वाचतो आहे पान नंबर आठवरचा. अँड्रोक्लीज टुक द पॉ इन हिज लेफ्ट हँड डेफली, ही पुल्ड आउट द थॉर्न, देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. टू हिज सरप्राईज अँड वंडर, द लायन देन लिफ्ट हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. नाऊ लिसन, अँड्रोक्लीज टुक द पॉ इन हिज लेफ्ट हँड, थोडं पुढे गेल्यावर, ढिटाईने, धैर्याने पुढे गेल्यावर अँड्रोक्लीजने काय केलं, अँड्रोक्लीज टुक द लायन्स पॉ इन हिज लेफ्ट हँड, अँड्रोक्लीजने त्याचा डाव्या हातामध्ये सिंहाचा पंजा घेतला. डेफली बघा, DEFTLY, डेफली, स्किलफुली अँड क्विकली, स्किलफुली अतिशय योग्य पद्धतीने, डेफली कुशलतेने, चपळाईने, डेफली म्हणजे काय, कुशलतेने किंवा चपळाईने, स्किलफुली अँड क्विकली, स्किलफुली म्हणजे कुशलतेने आणि क्विकली म्हणजे चपळाईने. डेफली ही पुल्ड आउट द थॉर्न, आणि हळूच अतिशय सावधतेने, अतिशय कुशलतेने त्याच्या त्याच्या पायातला, पंजातला काटा पुल्ड आउट म्हणजे ओढून बाहेर काढला. देन टिअरिंग अप अ पीस ऑफ इज ओन क्लोदिंग, टिअरिंग म्हणजे फाडणे, पीस ऑफ ओन क्लोदिंग, स्वतःच्या जवळचा असलेला कपड्याचा कापड त्याने फाडला. ओन क्लोदिंग म्हणजे स्वतःचा कपडा, टिअरिंग म्हणजे फाडणे, पीस ऑफ ओन क्लोदिंग, स्वतःजवळचा असलेला कपडा त्याने फाडला. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ, आणि त्याने त्याची जखम जी आहे ती जखम त्याच्याजवळच्या कपड्याने बांधली. बाउंड म्हणजे बांधणे, द काइंड मॅन, दयाळू माणसाने काय केलं, बाउंड अप म्हणजे बांधणे. द लायन्स इंजर्ड पॉ, सिंहाचा जो दुखरा पंजा होता, जखम झालेला पंजा, जखमी पंजा त्याने त्याच्या कपड्याने बांधला होता. टू हिज सरप्राईज अँड वंडर, अतिशय आश्चर्यतेने, अतिशय आश्चर्यकारकरित्या. द लायन देन लिफ्ट हिज आर्म, सिंहाने काय केलं, लिफ्ट म्हणजे चाटणे. द लायन लिफ्ट द अँड्रोक्लीज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, सिंहाने, सिंहाची त्याने मदत केल्यावर अँड्रोक्लीजचा हात सिंहाने चाटला. ग्रॅटिट्यूड म्हणजे त्याच्याबद्दलचं आभार व्यक्त करण्यासाठी किंवा त्याच्याबद्दलचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने, सिंहाने त्याचा हात चाटला होता, अँड्रोक्लीजचा हात चाटायला सुरुवात केली होती. देन व्हॉट हॅपन नेक्स्ट, पॅसेज नंबर सेकंड, ऑन पेज नंबर एट, अँड्रोक्लीज रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन, ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट.
Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about many times. It followed Androcles wherever he went. Androcles remained with the lion till it could walk again. Means Androcles stay there with the lion. Androcles तिथे थांबला. Remain म्हणजे तिथे थांबला with the lion. सिंहाजवळ Androcles थांबला. Till it could walk again. जोपर्यंत सिंह चांगल्या प्रकारे चालू शकत नाही तोपर्यंत त्याची काळजी म्हणून Androcles सिंहाजवळ थांबला होता. He would hunt in the forest. Means the lion would hunt. Hunt म्हणजे शिकार करणे. HUNT hunt. Means lion would hunt in the forest. जोपर्यंत सिंह त्याची स्वतःची शिकार करू शकत नव्हता. And share his food with the helpless beast. आणि तो अतिशय असहाय असा सिंहाजवळ थांबलेला होता. Every day he would clean and dress the lion's wound. Every day म्हणजे रोज. He would clean the dress. Clean and dress. रोज त्याची त्या सिंहाची जखम तो स्वच्छ करत होता आणि त्याच्यावर पट्टी बांधत होता. Lion's wound. Wound म्हणजे जखम. Soon the lion was able to move about. आणि या अशा प्रयत्नांनी सिंहाला चालायला शक्ती मिळाली. स्वतःच्या बळावर चालू चालायला लागला होता. द लायन वॉज एबल टू मूव अबाउट. म्हणजे लायन आता स्वतःची हालचाल करायला त्याने सुरुवात केली होती. मेनी टाईम्स इट फॉलोड अँड्रोक्लीज. बऱ्याच वेळा सिंह अँड्रोक्लीजच्या मागे मागेच चालत होता किंवा अँड्रोक्लीज सोबतच राहत होता. वेअर एवर ही वेंड. जिथे जिथे अँड्रोक्लीज जात होता तिथे तिथे सिंह त्याच्यासोबत जात होता. नाऊ टुडे वी स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट वीक यू हॅव टू राईट द 5 लाईन्स एव्हरी डे अँड यू हॅव टू रिमेंबर ऑल दीज न्यू वर्ड्स ऑन पेज नंबर 7. द न्यू वर्ड्स कॉवर्ड, फॉरेस्ट, बीस्ट, देन पॅसेज नंबर 4 फ्ली, देन पिटियसली, देन कॉशियसली, देन मोन अँड विम्पर्ड, देन वुंडेड, सोर अँड स्वॉलॉन इन पेज नंबर इन पॅरेग्राफ नंबर 6, डिस्ट्रेस समनिंग अप ऑल द करेज अँड इंटेन्शन ऑन पेज नंबर 8. डेफली हे जे नवीन शब्द मी आत्ता वाचले आहेत हे प्रत्येकाने वहीमध्ये 10 वेळा स्पेलिंग आणि अर्थासहित पाठ करायचे आहेत आणि रोज तुम्हाला 5 ओळी शुद्ध लेखन लिहायचं आहे. हे प्रत्येकाने रोज करायचं आहे घरी. 10 शब्द आता हे सध्या आपलं टीचिंग चालू आहे म्हणून याच्यातले 10 शब्द पाठ करा रोज. स्पेलिंगसहित उच्चार आणि त्याचा मिनिंग म्हणजे त्याचा अर्थासहित स्पेलिंग आणि शब्द पाठ करायचे आहेत आणि रोज तुम्हाला 5 ओळी शुद्ध लेखन लिहायचं आहे. त्याच्यावरती तारीख टाकायची आहे. आज केलं असेल तर आज 25 जून 2021. काल केलं असेल तर 24 जून. या पद्धतीने तारीख टाकायची आहे डेट आणि नंतर मला महिन्याच्या शेवटी आणून दाखवायचे आहेत. ओके, सी यू इन द नेक्स्ट वीक. हॅव अ नाईस अँड वंडरफुल डे. टेक केअर ऑफ यू अँड युअर फॅमिली. ओके, बाय. सी यू इन द नेक्स्ट पिरियड.